जय महाराष्ट्र। मी किरण राठोड जाधव, बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवात करूयात कोल्हापूरच्या बातमीनं। कोल्हापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे। आणखीन चार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरती बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 80 एसटी कर्मचारी बडतर्फ करण्यात आलेले आहेत, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। कोल्हापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मात्र अद्यापही सुरूच आहे। एसटी कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आला असला तरी ते आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो। आणखीन चार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरती बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे। याआधी परिवहन मंत्र्यांनी आवाहन केलं होतं कामावर रुजू व्हा, बडतर्फीची कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही किंवा कारवाई करण्यात आली आहे ती मागे घेतली जाईल, मात्र तरीही काही संपकरी हे आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई केली जाते। आणि आज आणखीन चार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरती बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 80 एसटी कर्मचारी हे बडतर्फ झालेत।